बायका टेम्पो करतायत, बैलगाडी करतायत, बस करतायत, स्वतःच्या गावात थिएटर नाहीये म्हणून वेगळ्या शहरात जाऊन बघतायत. हे जे उत्साहाला आलेलं उदाहरण आम्हाला बघायला मिळालं, सिनेमा राहिला नाही, तो एक सोहळा झाला, तो एक सण झाला. इथून पुढे आयुष्यभर मला शिल्पा नावलकर म्हणजे हां बाई पण भारी देवामधली, ते सीन्स आम्ही 8 मार्च 2020 शूट करत होतो आणि आमच्या युनिटमधले एक दोघं जण मास्क्स घालून आले आणि आम्हाला असं वाटलं की एवढा काय यांचा प्रॉब्लेम आहे, आहे काहीतरी कोविड म्हणून, पण आपल्याकडे ते येणारच नाही आहे, आपण कशासाठी एवढी काळजी घ्यायची. ह्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये आम्ही होतो 8 मार्चला आणि पुढच्या 15 दिवसात काय झालं आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेला ते शूट केलं, मग ते शूट थांबलं कारण आमचं एक शेवटचं जे मंगळागौरीचं गाणं आहे त्याचं शूटिंग बाकी होतं. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे आपले अनेक महिने कसे गेले. नंतर सेकंड लॉकडाऊन नंतर आम्ही ते शेवटचं गाणं शूट केलं, तेव्हा तर आम्ही वेगळ्याच फ्रेम ऑफ माइंडमध्ये होतो. म्हणजे कल्पना करा तुम्ही, 30-40 माणसंच अलाउड होती सेटवर, आम्ही सगळे आपापलं काम झालं की मास्क लावून बसायचो, मंगळागौरीचं गाणं शूट करतोय पण हातात हात घेण्याची बंदी, कारण तेव्हा स्पर्श करायला बंदी होती, जवळ जाऊन बोलण्याची बंदी, अशा फ्रेम ऑफ माइंडमध्ये आम्ही ते गाणं केलं. आणि हे सगळं करत असताना आमच्या डोक्यात विचार वेगळेच होते. फेब्रुवारी मार्चमध्ये शूट करत असताना आम्ही खूप एन्जॉय करत होतो, त्यानंतरचं हे शूट करत असताना टेन्शनमध्ये होतो, अक्षरशः खूप टेन्शनमध्ये की कोणाला काही व्हायला नको, आपण परवानगी मिळाली आहे म्हणून शूट तर करतोय पण कोणाला काही व्हायला नको, हा विचार असा वेगळाच विचार करत असलेला चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा आम्हाला हे तर कळलं होतं की जे जे बघताय त्यांना आवडतंय. म्हणजे चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच आमच्या ते लक्षात आलं होतं, पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर आम्ही जो काही युफोरिया बघितला, युफोरिया हा एकच शब्द आहे त्याच्यासाठी, तो की म्हणजे तो सिनेमा राहिला नाही, तो एक सोहळा झाला, तो एक सण झाला. बायका टेम्पो करतायत, बैलगाडी करतायत, बस करतायत, स्वतःच्या गावात थिएटर नाही आहे म्हणून वेगळ्या शहरात जाऊन बघतायत. हे जे उत्साहाला आलेलं उदाहरण आम्हाला बघायला मिळालं आणि मला असं वाटतं की माझ्या नावावर एक उत्तम चित्रपट लागला. इथून पुढे आयुष्यभर मला शिल्पा नावलकर म्हणजे हां बाई पण भारी देवामधली ही एक एक्स्ट्रा ओळख नक्कीच मिळाली आहे. तर हा मी एक टर्निंग पॉईंट म्हणेनच, पण जेव्हा आम्ही चित्रपट शूट करत होतो तेव्हा असं अजिबातच वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात हा चित्रपट बघितला जाईल, लोकांना आवडेल. हे जे काही आत्ता झालं आहे, अजूनही तो चित्रपट थिएटर्समध्ये आहे, जवळजवळ मला वाटतं आता 7वा आठवडा सुरू आहे, अजूनही बरेच शोज आहेत, लोक तसंच जाऊन बघतायत, कौतुक करतायत, सोशल मीडियावर अक्षरशः हजारोंनी मेसेजेस येत आहेत. तर हे सगळं घडेल असं खरंच वाटलं नव्हतं, घडतंय त्याचा आनंद आहेच, पण आता बघायचं ह्यानंतर अभिनयातला पुढचा टर्निंग पॉईंट कधी येतोय, पण तो जोपर्यंत येईल आणि येऊन मागे पडेल तोपर्यंत बहुतेक तो कळणार नाही.